हेलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे चीज चटणी पकोडा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन। आधी सुरुवातीला एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। एक मोठी वाटी बेसन घेतले आहे, त्यामध्ये थोडीशी हिंग घालणार आहे आपण। अगदी पाव चमचा हिंग घालायची आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, एक चमचा तिखट घालायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरती मीठ घालून घेणार आहोत। आणि हे सगळं बॅटर जे आहे आपल्याला ते एक अर्धा ग्लास पाणी घालून आपण मीडियम कन्सिस्टन्सी करून घेणार आहोत। म्हणजे जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, सो मीडियम कन्सिस्टन्सी आपण मिक्स करून तयार करून घेणार आहोत। मग आपण ब्रेड स्लाइस घ्यायचे आहेत। दोन्ही साईडला आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। हिरवी चटणी घेतली आहे मी, जी नॉर्मल सँडविचसाठी वापरतो ती। चीज स्लाइस ठेवायचा आहे मग, आणि दुसरी स्लाइस त्याच्यावर, मग आपल्याला असं त्याचं सँडविच बनवायचं आहे। आणि बेसनाच्या पिठात चारी बाजूनी छानपैकी आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे। आणि गरम तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करायचं आहे। तुम्हाला शॅलो फ्राय हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, हे मी डीप फ्राय केलेलं आहे। तर चीज छान आतमध्ये मेल्ट होतं आणि आपल्याला हा चटणी चीज पकोडा खूप छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडेल। चीज छान मेल्ट झालेला आहे, सो टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता चटणी चीज पकोडा।